गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घ्याव्यात की आज काय होऊ शकतं ते सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात ग्लोबल मार्केट्स ग्लोबल मार्केट्समध्ये जर आपण पाहिलं तर यू एस मार्केट काल थोडंसं निगेटिव्ह बंद झालेलं आहे परंतु यू एस फ्युचर्स जे आहेत तर ते पॉझिटिव्ह ट्रेड करत आहेत त्यामुळे जगामध्ये मिक्स बायस आहे काही एशियन मार्केट्स जे आहेत ते पॉझिटिव्हमध्ये क्लोज आहेत काही निगेटिव्हमध्ये आणि गिफ्ट निफ्टी असा इंडिकेट करत आहे की एक चाळीस पन्नास पॉईंटपर्यंत मार्केट हायर ओपन होईल म्हणजेच त्याला आपण फ्लॅट म्हणू शकतो त्यामुळे आता मार्केट सपोर्ट कुठे घेतं ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे परंतु आपल्या आजूबाजूची जे आहेत म्हणजे चायनीज मार्केट जे आहे आणि हाँगकाँग मार्केट तर ते मात्र पॉझिटिव्हली ट्रेड करत आहेत आणि जर आपण सगळ्याच गोष्टी जर मार्केटच्या बाजूने पाहिल्या तर बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्ह आहेत परंतु एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे ती म्हणजेच पी सी आर रेशो पुटकॉल रेशो कॉल रेषा जो आहे तो ओव्हर सोल्ड झोनमध्ये आहे म्हणजे एक बॅक इथनं एक्सपेक्टेड आहे आणि जर बावीस हजाराच्या वरती जर जाऊन मार्केटने जर ट्रेड केलं तर बावीस हजार हा डिफेंड होऊ शकतो आणि आज आहे मंथली एक्सपायरी त्यामुळे पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे की नक्की बुल्स स्ट्रॉंग ठरत आहेत की बियर्स स्ट्रॉंग ठरत आहेत परंतु त्याआधी हे जाणून घेऊयात की काल नक्की मार्केट पडलं का एवढा मोठा फॉल अचानक का आला ड्युरिंग द मार्केट कारण फर्स्ट हाफमध्ये मार्केट अगदी स्टेडी होतं परंतु अचानक मार्केटमध्ये फॉल आला तर ते त्याच्यामागचं कारण होतं सेबीनं आणलेली एक न्यूज सेबीनं एक न्यूज जारी केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की दोन हजार तेवीसमध्ये सगळ्यात जास्त पैसे जे आहेत तर ते स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये म्युच्युअल फंड थ्रू इम्पोज झालेले आहेत याचा भविष्यामध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो की जर समजा असेच म्युच्युअल फंड त्याच्यामध्ये पैसे इम्पोज करत राहिले तर मग भविष्यामध्ये तो मा बबल तयार होईल आणि जर एखाद दिवशी काहीही कारणामुळे जर समजा कॅप आणि स्मॉल कॅप पडायला लागले तर मात्र तिथे लोअर सर्किटवरती लोअर सर्किट लागत लागत राहील आणि आपल्याला तर माहितीच आहे म्युच्युअल फंडमध्ये कोणाचे पैसे असतात सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे त्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान जर कोणाला होईल तर ते होईल सर्वसामान्य लोकांना म्हणून सेबीने काय केलं आहे सेबीने सांगितलं आहे की आता जे काही स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूक करत आहेत तर त्याच्यावरती लक्ष ठेवलं जाईल की ते का करतायत कशासाठी करतायत मॉडरेट केलं जाईल परंतु तुम्ही लार्ज कॅपमध्ये किती गुंतवणूक करू शकता तिथे तुम्हाला कोणीही अडवणार नाही म्हणजेच काही ही, का ही गोष्ट जर पाहिली तर लार्ज कॅप जे स्टॉक्स आहेत तर त्याच्या बाजूने ही गोष्ट चांगली आहे आता आपण ॲक्च्युअल जर डेटा पाहिला तर दोन हजार तेवीसमध्ये स्मॉल कॅपमध्ये तेवीस, तेवीस हजार कोटी रुपयांचं इम्पोज झालं म्युच्युअल फंड थ्रू आणि मिडकॅपमध्ये तीस हजार कोटींचं इम्पोज झालेलं आहे परंतु ते जर आपण लार्ज कॅप पाहिलं तर लार्ज कॅपमध्ये तीन हजार कोटी रुपयांचं विड्रॉल झालं आहे टोटल मायनसमध्ये तर मग तुम्ही विचार करू शकता की लार्ज कॅपमध्ये ॲक्च्युअल गुंतवणूक व्हायला पाहिजे तर ती होत नाही आहे आणि जे म्युच्युअल फंड्स आहेत ते स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत जे की रिस्की आहे खूप कारण उद्या समजा मार्केट पडायला लागलं क्रॅश झालं तरीसुद्धा यांना जे काही लार्ज कॅप आहे तिथून एक्झिट करायला ॲटलिस्ट वेळ तरी मिळेल परंतु तुम्हाला तर माहितीच आहे की स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये जे शेअर्स असतात त्यांना लोअर सर्किट लागतं ट्रेडिंगच बंद होऊन जातं कसं एक्झिट करणार त्यामुळे सेबीचा रोल हा चांगला आहे सर्वसामान्य लोकांसाठी चांगला आहे परंतु ते ड्युरिंग मार्केट आल्यामुळे अचानक त्याच्यामध्ये सेल ऑफ यायला सुरुवात झाली परंतु एकंदर जर पाहिलं तर ही गोष्ट लार्ज कॅपसाठी चांगली आहे म्हणजे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपल्याला आप पाहायला भेटेल की जे म्युच्युअल फंड्स आहेत ते आता स्मॉल कॅप आणि मिडकॅप सोडून तुम्हाला लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना दिसतील की जी एक चांगली गोष्ट होऊ शकते आणि म्हणून काल मार्केट पडलं तर हे टोटली न्यूज बेस होतं त्यानंतर तरह ग्लोबल क्यूज पण काही एवढे सपोर्ट करणारे नव्हते हो आता जे काही कन्झम्शन डेटा आहे यू एसचा तर तो येणार आहे आज आणि आपला जी डी पी डेटा वगैरे जो आहे तो सुद्धा येणार आहे त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे की पॉझिटिव्ह लागतात की निगेटिव्ह यातली एकही गोष्ट जर निगेटिव्ह लागली तर मार्केट पडायला रेडीच आहे त्यामुळे थोडस कॉन्शियस व्हायलाच हवं आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने पाहिलं तर आता बावीस हजारावरती सगळ्यात जास्त कॉल रायटिंग आहे आणि पोट रायटिंग जर पाहिलं तर एकवीस हजार आठशे पन्नास या ठिकाणी म्हणजेच एकवीस हजार आठशे पन्नास हा आता इमिजिएट सपोर्ट आहे हे लक्षात घ्या आणि हा जर ब्रेक झाला तर मग मात्र एक चांगल्यापैकी फ्रेश सेल ऑफ मार्केटमध्ये येऊ शकतो त्यामुळे आज पाहणं जास्त गरजेचं आहे की मार्केट कुठे बंद होतं ते तर मग मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल जर पडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आपण भेटत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद